कार्यक्रम आगे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आजची बैठक रमादान वृद्धाश्रमाच्या संदर्भातच ही बैठक या ठिकाणी आज बोलवलेली आहे आणि वृद्धाश्रमाच्या बाबतीतच आज ठिकाणी या ठिकाणी चर्चा होईल। बस ठीक, हे वृद्धाश्रम खरं म्हणजे एक आदर्श वृद्धाश्रम आहे। या वृद्धाश्रमाबद्दल सर्वसामान्य जनतेमध्ये सुद्धा या वृद्धाश्रमाबद्दल आदर आहे आणि म्हणून हे वृद्धाश्रम अधिक उत्तम कशा प्रकारे चालवता येईल यावर चर्चा विनिमय करण्याकरता शिवसेनेचे नेते मुंबईतील शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि रायगड जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख अशा सर्व प्रमुख मंडळींना या ठिकाणी चर्चा करण्याकरता बोलत। पण इथे सर कोकणातूनही लोक आलेले आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये कोकणातूनही लोक आलेले आहेत, एवढ्या लांबून लोक येण्याचं कारण केवळ भेट असेल काही नाहीये, कारण वृद्धाश्रम हाच विषय आहे। आता एकत्र आल्यानंतर कदाचित इतर चर्चा होऊ शकते। आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चर्चा होईल, उमेदवार ठरवला जाईल, नावं देतील आणि कामाला लागा असे आदेश उद्धव साहेब देतील अशी सुद्धा चर्चा आहे। नाही, यातली मला काही कल्पना नाही आहे, ते उद्धव साहेब सांगतील। कोकण पदवीधर कोकण पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार ऑलरेडी कोकण पदवीधरचा दौरा आदित्य तुमचा उमेदवार ठरला आहे आणि त्यावरही चर्चा होते। आदित्य ठाकरेंचा दौरा आजपासून सुरू झालेला आहे सिंधुदुर्गापासून आणि उद्या नागोट्याला तो संपतो। उमेदवार कोणाचा? लोकसभेचा उमेदवार उद्धव साहेब जाहीर करतील। पुढचा लोकसभेचा खासदार इथला उभाटा गटाचा असेल की शिंदे गटाचा असेल? नाही, इथला उमेदवार हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच असेल। काय आदेश होऊ शकतात एकंदरीत? आदेशावर काय आदेश आता पक्षप्रमुख आल्यावर काय देतील तो तुम्हाला सांगेल। सर पदवीधर मतदारसंघासंदर्भात काय चर्चा होईल? नाही, काही चर्चा नाही, आज वृद्धाश्रमासाठीच चर्चा। सर वृद्धाश्रमासाठी म्हणजे काय महत्व? वृद्धाश्रम आणखीन व्यवस्थित चालवण्याच्या दृष्टीनं कसं आहे, वृद्धाश्रम हे खोपोलीमध्ये आहे आणि येणारे बरेचसे वृद्ध हे मुंबई ठाणे पुणे या भागातून येतात, शहरी भागातून येतात। म्हटलं साहेब संधी मिळाली तर तुम्ही लढाल का? संधी मिळाली खासदार की लढाल? मला उमेदवारी पक्षप्रमुखांनी जाहीर केलेली आहे त्यामुळे मी लढणार आहे। नाही, पण पक्षप्रमुखांचीच केवळ भेट असले आहे त्यामुळे मग तुम्ही कशासाठी आले तिकडे? सगळे त्याच्याकरता झालो, वृद्धाश्रमासाठी आम्हाला बोलावलंय चर्चा। थँक्यू, आम्ही आलो नाही, आम्हाला खास आज वृद्धाश्रमासाठी बैठक अधिकृत बैठक लावलेली आहे त्याच्याकरता बोलू। साहेब श्रीरंग बारणे यांचा पराभव होईल यावेळी? 100% इथून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा खासदार निवडून येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।